नमस्कार, आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा. पार्टेकोंड सावंतकोंड येथील लोखंडी साकव गेला चोरीला, गटनेते दिलीप भागवत यांची निवेदनाद्वारे कारवाईची मागणी. पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील पार्टेकोंड सावंतकोंड रस्त्यावर गेल्या 10 वर्षापूर्वी विद्यार्थ्यांना व नागरिकांना पावसाळी ये जा करण्यासाठी अंदाजे 4 लाख किमतीचा लोखंडी साकव बांधण्यात आला होता. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्यानंतर रस्ते व साकव नगरपंचायतीकडे वर्ग करण्यात आले होते. उल्लेख केलेला साकव 2 दिवसापूर्वी सायंकाळच्या वेळेस पूर्णपणे नटबोल्ट कापून कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केल्याचा समजताच पोलादपूर नगरपंचायतीचे नगरसेवक तथा गटनेते दिलीप भागवत यांनी पोलादपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. पोलादपूर नगरपंचायत हद्दीमध्ये पार्टेकोंड आणि सावंतकोंड अशी दोन ही दुर्गम थोडीशी डोंगरावर असलेली गावं आपली आहेत, वाड्या आहेत, आणि त्यांना जोडण्यासाठी 8-10 वर्षापूर्वी या ठिकाणी लोखंडी साकव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आलेला होता. त्याचा उपयोग पावसाळ्यामध्ये जी स्थान आपली विद्यार्थी आहेत आणि जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना इकडे तिकडे जाण्यासाठी होत होता. पण भविष्यामध्ये हा 2-4 वर्षापूर्वी हा रस्ता झाल्यानंतर तो साकवचा वापर थोडा कमी झाला, पण काही अज्ञात लोकांनी 2 दिवसापूर्वी हा साकव इथून चोरून नेलेला आहे अशी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः नंतर स्वप्नील भुवड नगरसेवक आमचे वकील साहेब गायकवाड साहेब आणि दिनेश पाटील आमचे नाशिक धानोरी ह्या ठिकाणी आलो. सत्य काय आहे ते पाहिलं, खाली जाऊन उतरून आमच्या स्वप्नील भुवड नगरसेवक त्यांनी पाहिलं तर खरोखर तो साकव लोखंडी साकव जवळजवळ 40-50 फूट लांबीचा आणि जवळजवळ 5-6 फूट रुंदीचा असा साकव त्या ठिकाणी RCC ह्याच्यामध्ये नटबोल्टवरती फिट केलेला होता. नटबोल्ट कापून या ठिकाणी अज्ञात लोकांनी या ठिकाणी साकव नेलेला आहे. पण आम्हाला असं कळतं आहे की जी काही स्थानिक इथली मंडळी आहेत, पोलादपूर शहरातली स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या ह्याच्यातूनच हा साकव कोणीतरी चोरून नेला असावा अशी आमची दाट शक्यता आहे. आम्ही नगरसेवकांना पोलादपूरचे मुख्याधिकारी जे रोडगे साहेब आहेत त्यांना लेखी पत्र आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेशी आम्ही संपर्क साधला, पण जिल्हा परिषदेचं म्हणणं असं आहे की नगरपंचायत झाल्यामुळे तर आम्ही नगरपंचायतीकडे वर्ग केला आहे. तर आता आमची या माध्यमातून मागणी आहे की जे कोणी या ठिकाणी साकव चोरून नेणारे जे कोण लोक असतील त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि हा साकव जो कुठे आहे ते कुठं आहे तो त्या ठिकाणी आमच्या पोलादपूर नगरपंचायतीमध्ये जमा झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. जो लोखंडी साकव जे आहे जे आताच आमचे जे गटनेते आहेत दिनेश बापट त्यांनी सविस्तरपणे आपल्याला सांगितलं की जो साकव आहे पार्टेकोंड आणि सावंतकोंड यांना जोडणारा एक साकव होता आणि त्या साकववरून तिथले विद्यार्थी म्हणा, शेतकरी म्हणा की अन्य जे लोक आहेत त्याच्यावरून वहिवाट अथवा दळणवळणाची सुविधा होती तिथे. परंतु हा साकव आता हा इथे झालेला रोड त्यामुळे हा साकव मागील 2-3 वर्षापासून जरी वापरात जरी नसेल तरी इथल्या लोकांनी इथल्या लोकांच्या इथली जी स्थानिक नगरसेविका आहेत त्यांच्या त्यांना ह्याची आम्ही पूर्वकल्पना नसताना पूर्वकल्पना न देता तसेच ह्याची नगरपंचायतीला कोणतीही खबर न देता ज्या अज्ञात लोकांनी इथून जे चोरून नेलेलं आहे त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांच्यावर जो आमचा जो हा साकव नगरपंचायतीच्या हद्दीतील आहे नगरपंचायतीच्या मालकीचा आहे त्याचा ताबडतोब ताबा हा नगरपंचायतीकडे देण्यात यावा आणि जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी आम्ही पोलादपूर नगरपंचायतीचे स्थानिक तसेच गावातील जे काही स्थानिक अशी मागणी करत आहेत.